आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात पंतप्रधान चौदा हजार पाचशे कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील मोढेरा हे सौर ऊर्जेवर चोवीस तास चालणारं भारतातील पहिलं गाव म्हणून ते घोषित करतील तसंच मेहसाणा भरूच अहमदाबाद आणि जामनगरमध्ये अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होईल त्यानंतर मोढेश्वरी माता मंदिरात दर्शन पूजा आणि सूर्य सूर्यमंदिराला ते भेट देतील निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण दोन्ही तात्पुरतं गोठवलं आहे यासंदर्भात दाखल झालेली कागदपत्रं हजारोंच्या संख्येत असल्यामुळे छाननी झाल्याशिवाय अंतिम निर्णय देता येणार नाही मात्र अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असल्यामुळे तेवढ्यापुरता हा आदेश जारी करत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय दरम्यान या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठकांचं सत्र सुरू असून उद्धव ठाकरे माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद वाद साधत आहेत प्रत्यक्ष करापोटी चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत जमा झालेल्या रकमेत मागच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तेवीस टक्क्यांची वाढ झाली असल्याचं केंद्रीय मंत्रालयानं सांगितलं चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष करापोटी आतापर्यंत आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये जमा झाले आहेत असंही मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव ईद ए मिलाद आज सर्वत्र साजरा होतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ईद ए मिलाद निमित्त देशबांधवांना शुभेच्छा दिल्या रामायण हे महाकाव्य लिहिणारे महर्षी वाल्मिकी यांची आज जयंती आहे या निमित्तानं देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाल्मिकी जयंतीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त नागपुरातील महर्षी वाल्मिकी धाम इथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज रांची इथं खेळला जातोय दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघापुढे विजयासाठी दोनशे एकोणऐंशी धावा करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सहाव्या षटकात बिनबाद सत्तावीस धावा झाल्या होत्या या मालिकेतला लखनौ इथं झालेला पहिला सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेनं मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली आहे विदर्भातील नागपूर अमरावती वर्धा वाशिम गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाची पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार